गंभीर जखमीचा जीव वाचवणे याला प्राधान्य देणे महत्वाचे असते. फिर्याद घेणे नव्हे असे महत्वपूर्ण मत नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाने सोलापुरातील एका प्रकरणात खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आरोपीस दिलेली 7 वर्षे सक्तमजुरी आणि आरोपीने जखमीस 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचा हुकूम कायम केला. या प्रकरणाची हकीकत अशी, फिर्यादी दीपक चव्हाण या परिवहन खात्यातील कंडक्टरने आरोपी रविकांत जत्ती या खासगी सावकाराकडून पैसे व्याजाने घेतले होते. ते परत केलेले असताना देखील व्याजाच्या रकमेचा घोळ घालून आरोपीने चव्हाण यांच्यावर चाकूने हल्ला केला. सोलापूर सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश रेखा पांढरे यांनी आरोपीला 7 वर्ष शिक्षा आणि आरोपीने जखमी फिर्यादीला 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याबद्दलचा आदेश दिला होता. सदर शिक्षेविरुद्धच्या अपिलाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली. जखमीला हल्ल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते, त्यावेळी त्याची परिस्थिती गंभीर होती. अशा परिस्थितीत त्याचा जीव वाचवण्यास प्राधान्य देणे महत्वाचे होते, फिर्याद देण्यास नव्हे असे महत्वपूर्ण मत न्यायालयाने व्यक्त केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीला पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते. त्याची गंभीर परिस्थिती बघून पोलिसांनी त्या जखमी त्वरित दवाखान्यात उपचारासाठी नेऊन दाखल केले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी आरोपी रविकांत जत्ती याचे अपील फेटाळून लावले आणि सोलापूर न्यायालयाने दिलेली 7 वर्षांची सक्तमजुरी आणि 50,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याची शिक्षा कायम ठेवली. या प्रकरणात मूळ फिर्यादी जखमी दीपक चव्हाण यांच्यातर्फे अॅडव्होकेट जयदीप माने तर सरकारतर्फे अॅडव्होकेट रंजना हुमने, आरोपीतर्फे अॅडव्होकेट देवकर यांनी काम पाहिले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.